इलेक्ट्रिक चलना पण किती झालं ते असं दिसतं की मुद्दाम जाऊन स्लो करतात. जर काँग्रेसचे वोटिंग चड जाता तर एक तर मशीन मोडतात, नाजाल्यार मशीनचं बटन प्रेस सारखं जायना. जाऊ वोटिंग खूप स्लो जाता, लोकांक फ्रस्ट्रेट करपाक सोदतात काय किती काय येणार. आम्ही वयत पोलिंग ऑफिसराकडे कंप्लेन केल्या, इलेक्शन ऑफिसराकडे कंप्लेन केल्या, अशी मशीन किती मोडपाक जाय म्हणून परत परत तो एक बेश्टच हे जाता. मागीर लोकां भितर जे वोटींग करपाक उमेदीन येतात त्या वोटींग तांकां मागीर इतलं बरोबर लावपाक पडटा, ते मागीर प्रोब्लेम जाता. त्या खातीर इलेक्शन कमिशनाचो एक मागीर दुबाव येवपाक लागता की मशिनां ती फास्ट वोटींग करपाक आसता न्ही, वोटींग फास्ट सगळे एफिशियंसी. तर मशिनां खातीर स्लो जावप म्हणजे एक लोकशाही घातक हे. तुमकां दिसता कितें टॅक्टिक्स डेफिनेटली दुबाव येवपाक लागला की आमची जंय हायस्ट वोटींग जाता त्याच कॉन्स्टिट्युएन्सीन जावं त्याच बुथांचेर अशी प्रोब्लेम जाता कित्याक काय म्हणून. पण तरी सुद्दां लोक हेका मतातल्यान उत्तर दितले आज कितें ते प्रयत्न करतात ते सफल जावपाना आनी आमी दोनी पार्लमेंटात जिखतले. बाबू थोडेकर एक मेड अ स्टेटमेंट सेइंग दॅट बीजेपी कुड बी बिहाइंड दिस द फाउल प्ले. सो डू यू एंडोर्स द सेम व्ह्यू? या इट इज नॅचरली इट इज नो. सो एंटायर दे मध्ये यूजिंग एंटायर मशिनरी दे हॅव डिस्ट्रॉयड ऑटोनॉमी ऑफ ऑल द इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग इलेक्शन कमिशन. So that means they are using this election commission completely. Will you file but, but we are confident that people will reply to their dadagiri. So will you file an official complaint with the election commission? Yes, definitely. Definitely. The slow voting and machine, voting machine are fakta amcha je tumne motta. So that is a very serious issue. But both voters will reply whatever this thing, the BJP